महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणू पाटीलवर. आसपास तसेच गावामध्ये कोरोनाचा धोका पाहता 8 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्राम प्रशासन आणि कोरोना दक्षता समिती यांनी घेतला आहे. त्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याआधी गावातील ग्रामस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन ग्राम प्रशासनाकडून करण्यात आले होते. गेले 1 वर्ष झालं, सर्व जगाला कोरोनाचा धोका संभवत आहे. या धर्तीवर सर्वत्र ही साखळी तोडण्यासाठी गाव बंदीचे निर्णय घेतले जात आहेत. या कुडुत्री गावाने मागील वर्षी 2 वेळा गाव बंद कोरोना सारख्या संसर्गावर विजय मिळवला होता. मागील 1 महिन्यापासून गावामध्ये कोरोनाचा शिरकाव पाहता काही दिवस गाव लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय झाला. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तीने तपासणी करूनच गावामध्ये प्रवेश करणे, परगावी न जाणे अथवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला गावामध्ये प्रवेश बंद, गावामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर, भाजीपाला तसेच किराणा दुकान बंद, अत्यावश्यक सेवेंना मुभा असे आणखीन काही कडक निर्णय घेण्यात आले होते. एकंदरीत गावातील कोरोना साखळी तोडण्यासाठी तसेच गाव सुरक्षितेसाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आले होते. बंदला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील, कोरोना दक्षता समिती, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी अशा या बरोबर स्वयंसेविकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. माझं नाव संतोष दत्तात्रय पारकर, पोलीस पाटील, कुडुत्री. गावात लॉकडाऊन यशस्वी झाल्याबद्दल मी सहकार्य म्हणून आमच्या गावचे पहिले सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी मॅडम, परत कृषी अधिकारी, हे सगळे सर्व आम्हाने सहकार्य मिळाल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आमच्या गावचे लॉकडाऊन यशस्वी झाले याच्याबद्दल धन्यवाद. कुडुत्री गावच्या ग्रामस्थ आणि कमिटी या नात्यानं, सरपंच या नात्यानं त्यांचा आभार सगळ्यांचा आभार मानतो. शिवाजी भवन चौले ग्रामदक्षता कमिटी कुडुत्रीचा सदस्य आहे. आणि गावामध्ये आज 3रा दिवस लॉकडाऊन पाळून, लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर आपल्या गावातील लोकांनी भरपूर प्रसाद दिलेला आहे. तसेच ग्रामसेवक, तलाठी, त्यानंतरनं कोविड सेंटरचे लोक, परत आपले सरपंच, पोलीस पाटील यांचं सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. आणि असाच प्रतिसाद आणि पुढे 4 दिवस आपला लॉकडाऊन चालणार आहे. असाच प्रतिसाद आपल्याला 23 तारखेपर्यंत द्यावा, त्यानंतर पुढं कुणीही मास्कशिवाय बाहेर पडू नये अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द म्हणू शकतो. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी सुभाष चौगले, राधानगरी. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा.